कोकणगावच्या दिलखुलास या चर्चेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आणि या चर्चेमध्ये आज आपल्यासोबत असणार आहेत निलेशजी राणे. निलेशजी राणे म्हणजे आक्रमक नेतृत्व आणि विकासाचं ध्यास घेतलेले. आपल्यासोबत स्वतः निलेशजी राणे साहेब नमस्कार. आणि तुमचा वाढदिवस होतोय, वाढदिवसाच्या निमित्तानं कोकणगावच्या परिवाराकडून आणि समस्त सिंधुदुर्गवासियांकडून तुमचं अभिष्टचिंतन. साहेब, आपण या चर्चेमध्ये चर्चा करणार आहोत कारण कायमच विकासाचं व्हिजन घेतलेलं नेतृत्व म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. काय सांगाल नेमकं आता यापुढची, आता तुम्ही स्वाभिमानकडून भाजपमध्ये आलेला आहात, काय सांगाल भाजपमध्ये आल्यानंतर तुमचं विकासाचं व्हिजन पुढचं कसं असणार आहे? विकासाचं व्हिजन हे लक्षात ठेव, हे विकास कधी एका दिवसात किंवा एका वर्षात असा होत नसतो. त्याचं नियोजन वर्षा अगोदर किंवा अनेक वर्षांपासून तो करावं लागतो. राणे साहेबांनी आम्हाला राजकारणामध्ये आणलं तेव्हापासून ते आत्तापर्यंत जवळपास जी काही वर्ष झाली असतील आजपर्यंत, अनेक गोष्टी कोकणामध्ये त्यांनी करू पाहिल्या किंवा केल्या. ते पुढे घेऊन जायचं काम आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचं आहे असं मला वाटतं. ते विमानतळाचं असू दे, पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्याला किंवा कोकणाला ज्या काही गोष्टी मिळायला पाहिजे त्या मिळायलाच पाहिजे. महामार्ग झाला पाहिजे. आता त्याची पहिली सुरुवात मी खासदार असताना 2009 आणि 2014 ह्या कार्यकाळामध्ये एक टप्पा पूर्ण झाला, पण अजूनपर्यंत ह्या सरकारला उर्वरित टप्पा पूर्ण करता आला नाही. अनेक गोष्टी करण्यासारखे, फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री आपल्या कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात येऊ शकते पण ती अजूनपर्यंत आलेली नाही. आपण नॅचरल रिसोर्सेस म्हणतो, आपल्याकडे भरपूर आहे, देवाने सगळं दिलं आहे, पण त्याचं बाय प्रॉडक्ट आपल्याकडून होत नाही, त्याचं मार्केटिंग आपल्याकडून होत नाही. आपण नेहमी म्हणतो आपला आंबा जेवढा अरब खातो तेवढा परब खात नाही, ही वस्तुस्थिती आहे. अनेक गोष्टी आपल्या कोकणामध्ये, काजू आहे जो प्रीमियम क्वालिटीचा काजू आहे तो आपल्याला दिसतसुद्धा नाही, तो सगळ्या परदेशात जातो आणि एजंट लोकांच्या मार्फतच ह्या सगळ्या गोष्टी होतात. कोकणाला ज्या गोष्टी मिळाल्या आहेत त्याचा वापर कोकणाने कधी केलेला नाही. आणि म्हणून आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचं ते एक डोक्यामध्ये प्लॅनिंग त्या अनुषंगाने चालतं की बेरोजगारी जर घालवायची असेल तर 2 हाताला काम इथेच काहीतरी उभं केलं पाहिजे. आपला मुलगा इथून कुठे बाहेर जाता कामा नये, कारण का मुंबई पुणा कोल्हापूर इथे आता नोकऱ्या राहिलेल्या नाहीत, राहायला सुद्धा जागा राहिलेली नाही. असं असताना नोकऱ्या कशा उपलब्ध करून द्यायच्या? बेरोजगारी मोठ्या प्रमाणात मागच्या 10 वर्षात वाढली आहे, ती जागतिक मंदीचं कारण असू दे किंवा काही असू दे, पण ती वाढली आहे. पण त्याला 2 हाताला काम इथे देण्यासाठी उपाययोजना काय करायच्या सरकारच्या माध्यमातून काय दिसत नाही. म्हणून स्वतःच्या खर्चाने काय ना काहीतरी उपक्रम करायचे जेणेकरून मुलांना नोकऱ्या मिळतील, 2 हाताला काम मिळेल. या सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही कोकणाच्या विकासासाठी प्रयत्न करतोय. अजून भरपूर करायचे आहे, साहेबांची स्वप्न अजून भरपूर अपुरी राहिलेली आहेत. ती मधल्या काळामध्ये साहेब सरकारमधून बाहेर असल्यामुळे कॅबिनेटमध्ये जे साहेबांचं वजन असायचं आणि कोकणाला जे प्राधान्य साहेबांच्या नावांनी आणि साहेबांच्या तिथे असण्यानी मिळायचं ते आता कुठेतरी नाहीसं झालेलं आहे आणि म्हणून मेहनत जास्त आहे. सर, नक्कीच तुम्ही म्हणताय की साहेब आले त्याच्यानंतर बघितलं तर कोकणच्या विकासाला गती मिळाली, पण आता अलीकडे बघितलं तर म्हणजे 1990 राणेसाहेब आले आणि त्याच्यानंतर बघितलं तर 1995-96 राणेसाहेब पालकमंत्री झाले. त्यानंतर असं कधीही झालं नाही गेल्या 25 वर्षात की सिंधुदुर्ग जिल्ह्याला मंत्रीपद नाही मिळालेलं नाही. प्रथमच असं होतंय की मंत्रीपद मिळालेलं नाही. काय सांगाल, शिवसेना एका बाजूला विकासाच्या गप्पा मारते पण कोकणला म्हणा की सिंधुदुर्गला मंत्रीपद साधं मिळू नये. कसं आहे त्याच्यामध्ये हे सगळे तुम्ही बघायला गेलत, उद्धव ठाकरे हे मुळातच त्यांना कोकणावर राग असेल किंवा त्यांचं जे काय राजकारण आजपर्यंत ते करत आले, ते राणे विरुद्ध शिवसेना असं राजकारण करत आले. जी लोक राणेंच्या विरोधात आहेत त्यांचा उपयोग करून घ्यायचा, उपयोग संपला की फेकून द्यायचा, हे उद्धव ठाकरेंची जुनी सवय आहे. ते आमच्यासाठी काय नवीन नाही पण लोकांसाठी नवीन आहे. कोकणाला मंत्रीपद न देण्यासाठी, आता ते वेगळं काय त्यांच्या डोक्यात राजकारण मला माहीत नाही किंवा त्यांना कोणी इकडे तसा कोण वाटला नाही की इकडे मंत्री करावा. आणि माझं काम रत्नागिरीला जास्त असल्यामुळे उदय सामंत हे जे आत्ताचे पालकमंत्री आहेत सिंधुदुर्गाचे,
हे शिवसेनेला काही ना काहीतरी देत असतात, आतमधून वरतून खालून काही ना काहीतरी त्यांचं सगळं चालू असतं. विनायक राऊतला सांभाळायचं काम, खासदाराला सांभाळायचं काम, तिकीटं, गाड्या, या सगळ्या गोष्टी उदय सामंत करतो पक्षासाठी. आणि म्हणून आता पैसे कोण देतो शिवसेनेमध्ये ही स्पर्धा असते, विकासाची स्पर्धा नसते किंवा तुम्ही काय पक्षासाठी किंवा किती कार्यकर्ते जोडले वगैरे काही नाही. त्यांचं एकच काम आहे गांधीजी कोण आणत. आजही शिवसेनेमध्ये सर्वात महत्त्वाचं कोण असेल तर गांधीजीच आहे. म्हणून तुम्ही त्या भानगडीत पडू नका की उद्धव ठाकरेंना कोकणावर प्रेम वगैरे, असं काही नाही. त्यांचा तो सगळा देखावा आहे. नाहीतर उदय सामंत हे कधीच सिंधुदुर्गाचे पालकमंत्री झाले नसते. रत्नागिरीमध्ये 3 आमदार असताना, आता तर 4 झाले, 4 आमदार असताना सुद्धा उदय सामंतलाच मंत्री केलं. राजन साळवी जुने शिवसैनिक, सदानंद चव्हाण जुने शिवसैनिक, तुमचे हे काय ते भास्कर जाधव कॅबिनेट मंत्री दर्जा होता त्यांना, त्यांना सगळ्यांना बाजूला सारून, रामदास कदमांना नाही. उद्धव ठाकरेच्या जवळ तसं कोण नाही. जो गांधीजी घेऊन जाईल, जो नोटपाणी घेऊन जाईल, तोडपाणी करेल, त्यालाच शिवसेनेमध्ये महत्त्व आहे. आणि आजचं चित्र आहे, केसरकर कमी पडले असणार, वैभव नाईकची नाहीतरी मातोश्रीमध्ये किंमत नाहीच आहे, पण केसरकर 100% बॅगा देण्यामध्ये कमी पडले असणार. म्हणून ज्याची बॅग वजनदार तो मंत्री, हे शिवसेनेमध्ये आजचं गणित आहे. पण साहेब, या निमित्ताने असं दिसतंय की दीपक केसरकरांचा फक्त राणेंवर टीका करण्यासाठी एक क्षेपणास्त्र म्हणून वापर केला गेला, म्हणजे वापर झाला त्यांना फेकून दिलं. काय सांगाल नेमकी काय पद्धत होती? कारण बघितलं, बघा हे आत्तापासून होत नाही आहे. जेव्हा आर आर आबा जिवंत होते तेव्हा त्यांनी पवार साहेबांच्या सांगण्यावरून भास्कर जाधवना रत्नागिरीतून तयार केलं, तेव्हा इथे केसरकरांना तयार केलं. म्हणजे राणेंना तेव्हा कसं थांबवायचं हे कोणाला कळत नव्हतं. आणि पवार साहेबांना तसा कोण महाराष्ट्रात दुसरा मोठा झालेला नेता आवडत नाही. आणि म्हणून तेव्हा तिकडे जाधव आणि इकडे केसरकर ही सुरुवात केली आर आर आबांनी. त्यांच्याकडे ग्रह खातं होतं तेव्हा. आणि तोच फॉर्म्युला आता पुढे वापरला गेला. जो राणेंच्या विरोधात बोलेल, जो राणेंच्या विरोधात टीका करेल, जोपर्यंत हवा असेल तोपर्यंत ठेवायचा आणि नंतर त्याला फेकून द्यायचं. भास्कर जाधवांचं काय झालं? काल अजित पवारांची गाडी चालवत होते. म्हणजे आज परिस्थिती अशी आली, राणेंना ज्यांनी ज्यांनी शिव्या घातल्या, आज न उद्या के आपण तुमचा विनायक राऊत पण उद्या निघून जाणार, 72-73 वय होणार त्याचं उद्या. तो काय पुढची आमदारकी पुढची खासदारकी लढवणार नाही, ते उदय सामंतच लढवणार आहे. म्हणून त्याला जिल्ह्याचा पालकमंत्री केलेला आहे. म्हणून लक्षात ठेवा, हे सगळं राजकारण राणेंना डॅमेज कसं करायचं, त्यांचे काटे कसे काढायचे, ह्याच्यावरच सगळं राजकारण चालतं. सिंधुदुर्गासाठी काय दिलं? 36 करोड रुपये कमी केले डीपी प्लॅनमधून, डीपीडीसीमधून. कोकणाच्या डीपीडीसीमधून तुमचा टक्का खाली कसा येतो? खासदार तुमचा, पालकमंत्री तुमचा, आमदार 2 तुमचे, तिकडचे 4 आणि इकडचे 2, 6 झाले. अजून काय द्यायचं कोकणाने तुम्हाला? अजून महामार्ग होत नाही, तिकडचा कॉन्ट्रॅक्टर एक बदलला गेला MEP, अजूनपर्यंत इकडे कुडाळ आणि त्या पट्ट्यामधले अजूनपर्यंत लँड ॲक्विजिशनचे पैसे द्यायचे. हे सगळं असताना कोकणावर तुमचं प्रेम दिसतंय कुठे? नाणार परत येणार, आताचं जर चित्र आहे. म्हणजे कोकणावरचं प्रेम हे फक्त दिखावपण आहे. राणेंना डॅमेज करणं, तसे माणसं वापरणं, केसरकर वापरले गेले, फेकून दिले. शिवसेनेला एवढं कोकण जर भरभरून देत असेल तर शिवसेना कोकणवर का अन्याय करते? काय तुमचं का अन्याय करणार? उद्धव ठाकरेची मानसिकता आहे तशी, ते उद्धव ठाकरे वागायलाच तसे आहेत, माणूस म्हणून तसा आहे. त्याच्यामध्ये नवीन राणेंना डॅमेज करण्यासाठी ते कुठल्याही टोकाला जाऊ शकतात. हे का आजचं चित्र आहे? तुम्ही पत्रकारितेमध्ये एवढी वर्ष आहात, तुम्हाला कधी असं वाटलं की ते कोकणासाठी किंवा सिंधुदुर्गासाठी काय करतील म्हणून? ते कधीच काय करू शकत नाही. राणे जिथे आहेत त्याला विरोध कसा करायचा, त्यांना डॅमेज कसं करायचं, ह्याच्यासाठीच सगळं काय चाललंय. अहो मागच्या 10 वर्षाचा कार्यकाळ काढा आणि बघा. सगळ्याच केसरकर भास्कर जाधव अशी मंडळी नाराज आहेत असं बोललं जातं आणि ती भाजपच्याही संपर्कात असंही बोललं जाते. नाही, ते मला माहिती नाही त्याच्याबद्दल. पण समजा अशी मंडळी समजा उद्या शिवसेना सोडायला लागली तर काय असेल? सोडलीच पाहिजे, नाहीतरी काय आहे ते. आज पण सभागृहामध्ये तुम्ही उद्धव ठाकरेंची भाषणं बघा, मुख्यमंत्र्यांची भाषणं वाटतात कधी? असं वाटतं सेना भवनमध्ये बोलतोय. म्हणून मला असं वाटतं की
हा टाईम बॉम्ब आहे. हे सरकार म्हणजे एक फक्त टाईम बॉम्ब आहे. टाईम संपला की फुटणार आणि ते सगळे वेगवेगळे होणार. कोणालाही कोणाचं काही राहिलेलं नाही. प्रेम आपुलकी हा विषयच नाही या सरकारमध्ये. फक्त साध्य आपापलं करायचं आणि मग कुठल्याही टोकाला जायचं एवढंच फक्त ह्या सरकारमधून दिसतंय. नक्कीच तुम्ही म्हणता की तो टाईम बॉम्ब आहे, कधीही फुटू शकतो. मला सांगा, उद्धव ठाकरे आज कुठेतरी भाजप, काँग्रेस किंवा राष्ट्रवादी ह्या एकूणच यांच्या दबावतंत्राखाली वागताना दिसत आहेत. आहेच ना, तसंच आहे. आता बघा, बजेटमधून पण सर्वात जास्त तरतूद पुणे आणि त्या पश्चिम महाराष्ट्राच्याच परिसरामध्ये झाली. का होते? आता जास्त जो काय कर्जमाफीचा जो काय फायदा आहे, ज्या सर्वात जास्त तिकडेच झाला. कोकणाला काय मिळालं? काय तुम्हाला काय असं काय आहे तुमच्याकडे आकडेवारी सांगण्यासारखी? आकडेवारी पहिल्यांदा असा घाणेरडा बजेट महाराष्ट्राने बघितला जिथे आकडेवारीच नाही बजेटमध्ये, फक्त बोलवच्चन. असा कधी बजेट असतो? आणि कोकणातला एकही आमदार बोलायला तयार नाही, आमचा आमदार सोडून बीजेपीचा. नितेश राणेंनी सगळे विषय काढले, बाकीचा एकही आमदार कोण बोलायला तयार नाही. किती वर्ष असं कोकणावर अन्याय चालणार? आम्ही बोलतो म्हणून आम्ही वाईट, पण कोण भांडत नाही आता कोकणामध्ये. आता सगळे वैभव नाईक असेल, केसरकर असेल, उदय सामंत असतील, हे सगळे आरी गेलेले आहेत. त्यांना काही पडलेलं नाही कोकणाच्या विकासासाठी. उदय सामंत पण आज सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री असून सुद्धा मी त्या व्यक्तीला चांगला ओळखतो. त्यांनी राजकारण फक्त घर भरण्यासाठी करतो, त्याच्या पलीकडे त्याच्या कुटुंबाचं काही घेणं देणं नाही. आणि सिंधुदुर्गावर तर रागच आहे, कारण आम्ही सगळे सिंधुदुर्गातले आहोत. आणि म्हणून तो लोकसभा हे बघून आलेला आहे की उद्या विनायक राऊत नाही लढवणार, मी लढवणार, तर त्याची आखणी आतापासूनच करायची. तो एक उद्देश घेऊन आला की कार्यकर्ते आतापासून जवळ कसे घ्यायचे. तो डीलर आहे, तो बिझनेसमॅन आहे. तो आतापासूनच सगळे पत्ते फेकायला सुरू करणार आणि नंतर त्याचं जे काय करायचं तेवढंच तो करणार. त्याला ठेकेदारी हवी. आज पण सर्वात जास्त रस्ते आर टी सामंत कंपनीच करते. उद्या सिंधुदुर्ग जिल्हा, रत्नागिरी जिल्हा किंवा रायगड, हे सगळं त्याच्या ठेकेदारीमध्ये कसं येईल, अधिकारी त्याच्या अंडर कसे येतील, त्याच्यासाठीही तयारी आहे. हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. सर, कुठेतरी पालकमंत्रीपदाचा विषय आला म्हणून विचारतो की पालकमंत्रीपदावरून वैभव नाईक आणि दीपक केसरकर नाराज आहेत, आपल्याला मिळायला पाहिजे. आणि तसं बघितलं तर या तिघांमध्ये आता जर त्यांचं मंत्रिपद आपल्याला कसं मिळेल यासाठी प्रयत्न सुरू आहे. काय सांगाल, यांची ही मारामारी कशी आणखी वाढेल पुढच्या काळात? तर ते मारामारी वाढू दे, आम्हाला काय ते. जर कोकणाच्या हितासाठी असेल तर आम्हाला मान्य आहे, स्वतःसाठी असेल तर ते भांडू दे, आम्हाला काय करायचं त्याच्याशी. आणि वैभव नाईकला काय मिळणार नाही हे तर आम्हाला पूर्वीपासून माहीत होतं, तेवढी अक्कलच नाही वैभव नाईकमध्ये. ते आम्हाला पूर्वीपासून माहीत होतं. विषय राहिला केसरकरचा. आता केसरकर मी तुम्हाला सांगितलं गांधीजी देण्यामध्ये कमी पडला आणि उदय सामंतनी बाजी मारली. आणि विनायक राऊत आता सर्वात जास्त मातोश्रीच्या गेटवर उभा असतात, म्हणून मातोश्रीच्या गेटवर जो उभा असतो त्याला महत्व असतं. ते जे काय डिलिंग करत आहेत उदय सामंतसाठी, म्हणून बाकीचे सगळे शिवसैनिक एका बाजूला गेले, फेकले गेले. आणि विनायक राऊतचा सगळा खर्च उदय सामंत उचलतो, म्हणून आता उदय सामंत सगळी पदं घेऊन बसला आहे. राणेसाहेबांनी सी वर्ल्ड प्रकल्प आणला, त्यानंतर विमानतळ आणला, पण आज कित्येक वर्ष झाले हे प्रकल्प होऊ शकलेले नाही. काय सांगाल, हे प्रकल्प झाले तर पाहिजे तरच कोकणचा विकास होणार आहे. साहेब, हे सगळे प्रकल्प झाले पाहिजे. कोकणामध्ये आपण पर्यटन जिल्हा म्हणतो, पर्यटक आपल्याकडे वळणार कसा जोपर्यंत आपण बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर जे आपण म्हणतो आपण देत नाही, तोपर्यंत कोकणाचा पर्यटक वळेल कसा हे मला सांगा. आम्ही जगाच्या अनेक देशांमध्ये गेलेलो आहे. आम्ही का जातो त्या देशांमध्ये? की बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर, बेसिक राहण्याची सोय, साफसफाई, स्वच्छता या सगळ्या गोष्टी आम्हाला मिळत असल्यामुळे आम्ही या वेगवेगळ्या देशांमध्ये फिरायला जातो, पैसे खर्च करतो, हॉटेलमध्ये करतो, टॅक्सीसाठी करतो. आपल्याकडे जर पर्यटक वळायचा असेल तर त्याला एअरपोर्ट लागेल, त्याला चांगलं बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर, हॉटेल अकॉमोडेशन लागेल, ट्रान्सपोर्टेशन लागेल, वेगवेगळे टुरिस्ट स्पॉट लागतील, स्वच्छता लागेल. जर ह्या सगळ्या गोष्टी जर आणायच्या असतील कोकणामध्ये तर त्याच्यासाठी सरकारची मानसिकता लागेल. साहेबांनी सी वर्ल्ड काय स्वतःच्या कुटुंबातल्या कोणाला नोकरीला लावायसाठी नाही केलं होतं. जागतिक जिथे ऑस्ट्रेलियासारखं अंडर वॉटर जे आपल्याला ॲक्टिव्हिटी दिसली होती त्याच धर्तीवर त्या परिसरामध्ये अंडर वॉटर ॲक्टिव्हिटी आहे. तशी तिकडे सगळ्या त्या गोष्टी उपलब्ध आहेत. म्हणून आता तिकडे जागेचा वाद कुठून आला? ते काय सी वर्ल्ड म्हणजे काय, आम्ही काय जमिनी समोर समुद्राने आम्ही काय इकडे बांध असं, म्हणजे हे आरोप झाले फक्त. पण सी वर्ल्ड न झाल्यामुळे आज सी वर्ल्ड, तेव्हा सांगितलं होतं वैभव नाईकने
की आम्ही सीवर्ड प्रकल्प रद्द करू. केला? नाही केला. जमीन कमी केली. आता पण जी काय धावपट्टी कमी केली, मग परत वाढवली, अजूनपर्यंत एअरपोर्टचं काही नाही. म्हणून ह्या सगळे प्रकल्प जे पर्यटनाला धरून आहेत, आपले गड किल्ले आहेत, कारण नुसतं डागडुजीला पैसे येऊन उपयोग नाही, त्याच्यासाठी भरीव निधी केंद्रातून आणला पाहिजे, राज्य सरकारने दिला पाहिजे, जिल्हा नियोजनातून वापरला गेला पाहिजे, इंटरनल रोड, वेगवेगळे टुरिस्ट स्पॉट हे डेव्हलप केले पाहिजे. धबधबे आपल्याकडे आहेत, आपण काय करतो त्या धबधब्यांचं? फक्त कोणतरी येतात आणि ते बघून जातात, त्याच्या पलीकडे आपल्याकडे काय होत नाही. म्हणून सरकारची मानसिकता लागेल या सगळ्या गोष्टीकडे बघण्यासाठी. आणि आत्ताच्या आमदारांमध्ये आणि खासदारांमध्ये तशी मानसिकता वळवण्यासाठी जी काय ताकद लागते ती आहे असं मला वाटत नाही. सर, मालवण कुडाळ मतदारसंघ म्हणा किंवा संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा म्हणतो, कायमच निलेश राणे हवेत अशा प्रकारचा आग्रह धरतो. काय सांगाल तुम्ही, म्हणजे या जिल्ह्यासाठी पुन्हा एकदा जिल्ह्याचं नेतृत्व करावं आक्रमकपणे, आणि या जिल्ह्यातले जे प्रश्न आहेत आता जर बघितलं तर नाही कमी पडते. तसं काय आहे असं मला वाटत नाही ते तुम्ही म्हणत असाल, पण तसं काय नाहीये. आपण एक कार्यकर्ता म्हणूनच नेहमी मी वावरलेलो. मी कधी नेता पाहिजे किंवा आम्हाला नेता बनाय साहेब, ज्यावेळेस आम्ही जातो तेव्हा प्रत्येक व्यक्ती म्हणते की निलेश राणे हवेत, निलेश राणे आणि पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झालं पाहिजे एकूणच जिल्ह्याच्या विकास. नाही, कसं आहे, मी जास्त वेळ सक्रिय तुम्हाला ह्या जिल्ह्यात जरी वाटलो नसेल तरी मी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी सक्रिय आहे. ह्या सगळ्या 3-4 आमदारांना खासदारांना थांबवायचं काम मीच करतो तिकडे, दुसरं कोणामध्ये हिंमत नाही. पण आज नितेश इथे चांगल्या प्रमाणात काम करतो. कुडाळ मालवणची परिस्थिती वेगळी होती, आम्ही तेव्हा तिकडे सावंतवाडीमध्ये पण परिस्थिती तशी वेगळी होती. कुडाळ मालवणसाठी प्रयोग एक झाला होता, तो प्रयोग यशस्वी झाला. आता तो यशस्वी करण्यासाठी आम्ही तर लोकांना सांगितलं, जर राणे हवे असतील तर जशी अगोदर 2009 आपण मागणी केली होती तशी एक मागणी पक्षाच्या माध्यमातून जाऊ दे. आम्ही लढायला कधीही तयार आहोत, मी लढायला कधीही तयार आहे, साहेब आमचे लढायला कधीही तयार आहे. पण तेव्हाचं वातावरण आत्ताच्या वातावरणामध्ये फरक आहे, हे गोष्ट मान्य आहे. पण आज शिवसेनेवरची जी चीड आहे आणि मंत्रालयामध्ये आणि विधानभवनामध्ये विधिमंडळामध्ये जो आवाज उठला पाहिजे तो आम्ही उठू शकतो. कदाचित त्या अनुषंगाने काही लोक म्हणत असतील, पण ही वस्तुस्थिती खरी आहे की आता खरी गरज एक बदल झालाच पाहिजे ह्या भागातून. पण राजकीय परिस्थिती कशी बदलेल त्याच्यावर आहे. आता पक्ष मोठा आहे, आम्ही जरी मागणी केली तरी पक्षातून वेगवेगळ्या हालचाली होत असतात. सर, भाजपमध्ये आता म्हणजे राणे साहेब असतील किंवा काय असतील, पुढच्या काळातली भाजप म्हणून विकासाची गणितं कशी मांडली जाणार? कारण शिवसेना म्हणताय तुम्ही काम करत नाही, पण राणे साहेबांनी सत्ता असो अगर नसो विकासाचा कायमच ध्यास घेतलेला आहे. पुढच्या काळातली विकासाची तुम्हाला वाटतं सिंधुदुर्ग जिल्ह्याची विकासाची गणितं पर्यटनाच्या दृष्टीने कशी असावी? नाही, मी जसं तुम्हाला सांगितलं आज पण आम्ही कोकणावर प्रेम करतो असं शिवसेना सांगते, पण तसा निधी बजेटमधून आपल्याकडे आलेला नाही. बघा, लक्षात घ्या, किती झालं तरी सत्तेमध्ये जो माणूस बसलेला असतो तो तुमच्या राग धरूनच बसणार आहे, तर इथे काही बदलू शकत नाही. आणि तीच परिस्थिती झाली. जवळपास 36-40 करोड रुपये जिल्ह्याचे असेच कमी केले गेले, जे आपण साधारण रस्त्यासाठी, शेडसाठी, साकवासाठी आपण जे जिल्हा नियोजनातून वापरू शकत होतो तसं काही झालेलं नाही. आता सरकारचीच मानसिकता आपल्या विरोधात असली तर आपण किती आंदोलनं केली, किती काही टोकाला गेलो तरी आपल्याला मर्यादा आहेत. ते आपण करणार, आपला आमदार करतोय, साहेब करतायत, आम्ही करतोय, तो भाग वेगळा आहे. आता इकडची परिस्थिती तरी तुम्हाला असं वाटतं राणेसाहेब स्वतः आहेत, नितेश इकडे एक आमदार आहे, बाजूच्या जिल्ह्यामध्ये तर तुम्ही म्हणजे तिकडे लोक कोणाला जाऊन सांगावं इथून मारामारी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, म्हणजे तिथे परिस्थिती एवढी बिकट आहे तरी लोक त्यांना निवडून देतात. आम्ही लोकांना तेच सांगत होतो की तुम्हाला परिस्थिती बदलायची असेल तर माणसं बदलावी लागतील. आत्ताची जी माणसं सत्तेमध्ये बसलेली आहेत किंवा आत्ताची माणसं आमदार खासदार म्हणून गेलेली आहेत ते काय बदल करणार आहेत काय तुमच्या ह्या आज केंद्रातून जो काय निधी पाहिजे. परवा पण हा विनायक राऊत कुठल्या तरी एका विषयावर ते दिल्लीमध्ये ते काय दंगली झाल्या त्याच्यामध्ये भाषण करायला उठला आणि भाषणामध्ये पण असं विचित्र बोलला दिल्लीमध्ये कुठे कुठे दंगली झाल्या. म्हटलं आता त्या माणसाला काय बोलावं मला तेच कळत नाही. हे सगळे विषय आपण मांडतो, कुठे मांडतो, त्याला काय बोलायची काय पद्धत असते, वजन असतं, मुळात वजन लागतं. तुम्ही कुठेही आता आम्ही 274 कोटीची वाढीव निधी इकडे झारा पात्रदेवीसाठी जी आणली ते नावामध्ये काहीतरी आहे दम आहे म्हणून त्या मंत्र्यांनी आम्हाला दिली. असंच कोण अहो 543-544 खासदार असतात
त्याच्यातलं एक घुसला काय आणि बाहेर आला काय कोण कोणाला किंमत देत नाही, पण नावात वजन लागतं. आणि म्हणून कोकणाच्या विकासासाठी आम्ही प्रयत्न करतोय, सत्तेमध्ये असो नसो आम्ही आमचा धाक दाखवणार, पण कुठेतरी मर्यादा येतात हे लोकांनी पण ओळखायला पाहिजे. आम्ही काय कुठल्या आता जेवढे आरोप आमच्यावर झाले, जमिनी घेतात, मायनिंगमध्ये यांचा हात आहे, अमुक अमुक गोष्टींमध्ये यांचा हात आहे, 6 वर्षांची सत्ता आहे, कुठेतरी काय काढू शकले, एकतरी केस काढली, एकतरी केस आमच्यावर केली, ह्या सगळ्या गोष्टी लोकांना आता कळल्या पाहिजे. कोकणाला आज फरक पडतोय, आज कॅबिनेटमध्ये बसून आपल्या आंबा नुकसान भरपाईला काय मिळत नाही, भात नुकसान भरपाईला काय मिळत नाही, कलमाला 13 रुपये ही नुकसान भरपाई आपल्याला कोकणाला मिळते. म्हणून लोकांनी आता लक्षात घेतलं पाहिजे, विकास हवा असेल तर लोकं पण तशी निवडून गेली पाहिजे, नाही तर काम करायला मर्यादा येतात. सर, कोरोनासारख्या महाभयंकर आजार सध्या संपूर्ण देशात पसरतोय, अशी परिस्थिती असताना सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मात्र सध्या कुठे दिसत नाहीत. जी व्हिडिओ कॉन्फरन्स झाली ती व्हिडिओ कॉन्फरन्स झाली, त्यांनी संपर्क साधला यंत्रणेशी, काय सांगाल म्हणजे एकूणच यंत्रणा कशी कुचकामी ठरते, एकूणच या आजार असताना सुद्धा लक्ष देत नाहीत पालकमंत्री. ते खरंच आहे, आणि त्यांचं काय खरं तर या जिल्ह्याशी काही देणं देणं नाही. त्यांना करोनाची भीती वाटली असेल की मी गेल्यावर मला लागेल, पण त्यांना लागू शकत नाही कारण का करोनापेक्षा भयानक ते आहे. पण एवढ्या मोठ्या आजारावर जर मात करायची असेल तर तसा नेता सक्रिय लागतो. आता त्यांचं राजकारण, त्यांची ठेकेदारी आणि त्यांचे सगळे व्याप म्हाडा त्यांच्याकडे, सगळं त्यांच्याकडे, आणि मातोश्रींनी त्यांच्यावर एक जबाबदारी दिली आहे की एवढं आमच्याकडे आले पाहिजे, तर त्याच्यातून मुक्त होतील तर आपली सेवा करतील ना ते. म्हणून मला असं वाटतं तुम्ही त्यांच्याकडून अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. आपल्याला त्यांच्याकडून अपेक्षा ठेवणं म्हणजे आपण आपलं नुकसान करून घेतोय. सरकारी यंत्रणा ज्या काही गोष्टी करतायत त्याच्यावर आपल्यासारख्या माध्यमाचं वजन ठेवणं हे जास्त लोकांसाठी सोयीस्कर ठरेल. तुम्ही अपेक्षा ह्या पालकमंत्र्यांकडून ठेवणं तुम्हाला काही मिळणार पण नाही, आणि तो प्रश्नही फुकट जाणार, ते फक्त तुम्हाला गोड बोलणार, बोलतो अतिशय गोड, उपयोग काही नाही त्या माणसाचा. सर, वाढदिवसाच्या निमित्ताने आपण चर्चा करतोय, काय सांगाल सिंधुदुर्ग जिल्ह्यावासियांना की जिल्ह्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी राणी कुटुंब कसं तत्पर असेल? आम्ही नेहमीच प्रयत्न केलेला आहे. आमची कदाचित भाषा कोणाला आवडेल कोणाला न आवडेल, पण खोटं बोलणं, एकदम गुलूगुलू बोलणं ते आपल्याला आवडत नाही आणि ते आपल्याला जमतसुद्धा नाही. जे आहे ते लोकांना सांगावं, ज्या भाषेत विरोधकांना कळतं त्या भाषेतच विरोधकांशी बोलावं आणि त्याच भाषेत आम्ही बोलतो. त्याच्यामध्ये आम्ही भाषा बदललेली नाही. सिंधुदुर्गाच्या मातीवर प्रेम आहे, कोकणाच्या मातीवर प्रेम आहे. म्हणून 2 वेळा पराभव झाल्यानंतर सुद्धा साहेबांचाही 2 वेळा पराभव झाला, माझाही 2 वेळा पराभव झाला, पण तरी आम्ही जनसेवेसाठी परत आलो. कारण का ज्या कोकणाने आमच्या साहेबांना सगळी पदं दिली, मला 28व्या वयात खासदार केलं, नितेशला 30व्या वर्षी आमदार केलं आणि साहेबांना अनेक पदं दिली, तर या कोकणाचं जेवढी सेवा आम्ही कोकणाची करू तेवढी कमी असं आमच्या कुटुंबाला वाटतं. म्हणून विरोधक काही बोलू दे, आम्ही कसेही त्यांना उत्तर देऊ दे, कोकणाच्या जनतेने आजपर्यंत राणे कुटुंबावर आशीर्वादच ठेवलेले आहेत, प्रेमच दिलेलं आहे, आणि म्हणून महाराष्ट्राच्या कुठल्याही कोपऱ्यात गेलो तरी आम्हाला जो मान मिळतो, आम्हाला जो सन्मान मिळतो तो फक्त कोकणामुळे आहे राहणार, या गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे आणि आम्हाला खात्रीसुद्धा आहे. आणि असाच प्रेम, असाच आशीर्वाद कोकणाच्या जनतेने ठेवावा. आज कोकणाला अनेक संकटाला सामोरं जावं लागतं आहे. मच्छीमार संकटात आहेत, सगळे वर्ग वाळू आले किंवा अनेक व्यावसायिक संकटात आहेत. ह्या अनेक गोष्टींसाठी आपल्याला योग्य निवड, योग्य आपल्याला दिशा ठरवावी लागेल. एवढंच ह्या निमित्ताने मी आपल्याला आपल्याकडून आशीर्वाद मागण्यासाठी आणि आपण सगळ्यांनी मला इथे बोलवलं या गोष्टीचा आभार मानतो. नमस्कार, धन्यवाद. निलेशजी राणे होते आपल्यासोबत. निलेशजी राणे म्हणजे एक आक्रमक नेतृत्व. निलेशजी राणेंनी जसं म्हटलं तसं पराभवाने खचून जाणार राणे कुटुंब कधीच नाही. त्यांनी अगदी 2 पराभव स्वीकारले मात्र तरीही कोकणातील जनतेच्या सेवेसाठी नेहमीच तत्पर असतात, अशा निलेशजी राणे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.